दरम्यान कल्याण डोंबिवली परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे। रेती बंदर परिसरामध्ये ईदगा रोडवर अचानक पाण्याची पातळी वाढली। रात्री 2 च्या सुमारास परिसरामध्ये असलेल्या गोठ्यामध्ये पाणी शिरलं, त्यामुळे तात्काळ गोठा मालकांनी आपल्या गोठ्यातील म्हशींना बाहेर काढलं, तर शेकडो म्हशींना बाहेर काढण्यात आलंय। अचानक खाडीतील पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे पूरजन्य परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली। दरम्यान डोंबिवली कल्याण टिटवाळा परिसरामध्ये मोठा पाऊस पडल्याने डोंबिवली मधील खाडीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। या डोंबिवलीतील खाडी किनारी परिसरामध्ये पाणी साचलेला आहे, तर कुंभारपाडा स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे आणि रेती बंदर परिसर सुद्धा पाण्याखाली आहे। तर डोंबिवलीच्या खाडीलगत असलेल्या देवीचा पाडा इथल्या 150 नागरिकांचा मनसे कार्यकर्त्यांनी दोरी आणि बोटीच्या सहाय्याने त्यांची सुटका केलेली आहे। आपले प्रतिनिधी प्रदीप भणगे मी आता डोंबिवली पश्चिमेत खाडी किनारी आहे, देवीपाडा ह्या एरिया मध्ये आपण बघू शकता या सगळ्या ज्या चाळी आहे चाळींमध्ये पाणी अडकलेलं आहे। इकडचे स्थानिक नागरिक असतील, मनसैनिक असतील, हे बोटी बोट घेऊन आणि दोरीच्या सहाय्याने लोकांना बाहेर काढत आहेत। आपल्यासोबत इकडचे स्थानिक नगरसेवक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। आतापर्यंत किती लोकांना काढलं बाहेर, काय सांगाल म्हणते? 150 ते 250 लोक आतापर्यंत सकाळपासून काढलेले आहेत बाहेर, आणि जवळजवळ 500 ते 1000 घरामध्ये लोक अजून आतमध्ये अडकलेली आहे। साधारण 12-12:30 पर्यंत पूर्ण भरती राहणार आहे आणि त्यानंतर 1 तासानंतर ती भरती कमी व्हायला सुरुवात होणार आहे। आपण बघू शकता या साईडला पूर्णपणे जे आहे हा पाणी हे साचलेलं दिसतं आहे। मी आत्ता होडीत बसलेलो आहे, आपण बघू शकता की कशा प्रकारे जी आहेत ही लोक आतमध्ये अडकलेली आहेत। अजून सुद्धा काही लोक इकडे आपलं सामान घेऊन हे करतायत। एक प्रकारे भरले जर रात्रीचा जो पाऊस पडला आणि आता सकाळी भरती आल्यामुळे खाडी परिसर हा पूर्ण भरलेला आहे। कॅमेरामन शर्मिलासह प्रदीप भणगे, साम TV, डोंबिवली।